नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुंबे आर्यन गेल्या 35 वर्षापासून मराठी हा विषय शिकवतो. व्याकरणाच्या बाबतीमध्ये अनेक बारकावे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आता उलट मॅडमनी माझा परिचय करून दिलेला आहे. मी राज्यस्तरावर काम करतोय. आता स्कॉलरशिपचा प्रश्न संच तयार करण्यासाठी एनसीईआरटी मध्ये 8-10 दिवस मी काम केलेलं आहे आणि आज तुमच्या समोर येण्याची माझी दुसरी वेळ आहे. आज मॅडमने माझ्याकडे घटक दिलेला आहे अलंकार. अलंकार हा घटक, त्या घटकावरती तुम्हाला स्पर्धा परीक्षेला 8वीला 9वीला आणि 12वीला हा घटक अभ्यासक्रमामध्ये पुढे समाविष्ट केलेला आहे. आज आपण फक्त 8वीच्या अभ्यासक्रमातील अलंकाराच्या बाबतीतच थोडासा विचार करणार आहोत. तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न विचारले जातात, उदाहरणं कशी टाकली जातात, या गोष्टीचा आपण बारकाव्याने विचार करण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, अलंकार हा शब्द पाहिलं तर अलंकरवती इति अलंकार, जे सुशोभित करते त्याला अलंकार म्हणतात. रूढ अर्थाने अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो. दागिने घातल्याने जसे माणसाच्या शरीराचे सौंदर्य वाढते, माणसाच्या शरीराचे सौंदर्य आधी खुलून दिसते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अशी सुप्त भावना असते, आपण सुंदर दिसलं पाहिजे. आणि सौंदर्य वाढवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तो विविध अलंकाराचा वापर करत असतो. जी गोष्ट माणसाची आहे ना, तीच भाषेची आहे. ज्या ज्या गोष्टीमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, भाषा कानाला गोड वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, या अनेक गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींना भाषेचे अलंकार असे म्हणतात. भाषेमध्ये अनेक अलंकाराचा वापर जर केलेला असेल तर ती भाषा साहजिकच कानाला गोड वाटते. काही वक्ते असे असतात विद्यार्थी मित्रांनो, की त्यांचं भाषण तास न तास ऐकतच राहावं असं वाटतं, कारण त्या भाषणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकाराचा त्यांनी वापर केलेला असतो. त्यामुळे हजारो श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या भाषेमध्ये असते आणि ही भाषा साहजिकच कानाला गोड वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. या ज्या गोष्टी आहेत ना, या अनेक गोष्टी आहेत. जसे अलंकार कधी कधी भाषेला सौंदर्य प्राप्त होते, ते शब्दामुळे प्राप्त होते आणि कधी कधी अर्थामुळे प्राप्त होते. भाषा फुलून दिसते कधी कधी शब्दामुळे. शब्दामुळे जर भाषा कानाला गोड वाटत असेल, फुलून दिसत असेल, तर त्यांना शब्दालंकार असे म्हटलेलं आहे. आणि अर्थामुळे जर भाषा कानाला गोड वाटत असेल तर त्यांना अर्थालंकार असं म्हटलेलं आहे. अलंकाराचे तसं जर विचार केलं तर मुख्य दोन प्रकार आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत अलंकाराचे, पण मुख्य दोन प्रकार आहेत. मुख्य दोन प्रकार आहेत ना, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्दामुळे अगदी साध्या सोप्या व्याख्या येत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार अगदी साध्या सोप्या व्याख्या येते. शब्दामुळे जर भाषेची शोभा वाढत असेल, शब्दाची चमत्कृतीपूर्ण रचना केलेली असेल, तर त्यांना शब्द अलंकार म्हणतात. आणि कधी कधी अर्थामुळे भाषेचे सौंदर्य वाढतं, अर्थामुळे जर भाषेचे सौंदर्य वाढत असेल तर त्यांना अर्थ अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत, पण या शब्द अलंकाराचे आणि अर्थ अलंकाराचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. अगदी एक सूक्ष्मत्व त्या ठिकाणी, एक जनरल नॉलेज साठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सांगतो मी, की तो प्रश्न चांगल्या चांगल्या त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला आलेलं तर आहेच, पण तुमच्या निश्चित एक जनरल नॉलेज मध्ये भर घालेल. विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराचे मुख्य दोन प्रकार जरी पाडलेले असले तर 1935 साली, कि ज्या वेळेला
आपल्या देशाला स्वातंत्र्यही मिळालेलं नव्हतं, त्यावेळेला एक लेखिका होऊन गेलेली आहे आणि तिचं नाव आहे विभावरी शिरोडकर. विभावरी शिरूरकर ही लेखिका होऊन गेलेली आहे. या लेखिकेने अलंकारावरती एक पुस्तकच लिहिलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे अलंकार मंजुषा. वास्तविक पाहता तिचं नाव विभावरी शिरूरकर असं जरी असलं तर मूळ नाव आहे तिचं बाळूताई खरे. बाळूताई खरे टोपण नावाने लेखन केलेलं आहे. विभावरी शिरूरकर या टोपण नावाने का बरं लेखन केले टोपण नावाने, त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की ठराविक काळ असा होता ना की त्या काळामध्ये स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य नव्हतं. पारतंत्र्याचा काळ आहे हा, आणि पारतंत्र्याच्या काळामध्ये स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य नव्हतं. म्हणून या लेखिकेने विभावरी शिरूरकर, शिरूरच्या होत्या, गोड नदी पुण्याला जाताना शिरूर हे गाव लागतं, ते शिरूरच्या होत्या आणि या टोपण नावाने त्यांनी लेखन केलं विभावरी शिरूरकर. आणि लग्न झालं, लग्न झाल्यानंतरच नाव आहे त्यांचं मालती बेडेकर. स्त्री एकच आहे, स्त्री एकच आहे पण तीन नावाने ओळखली जाते. हा मुद्दा त्या ठिकाणी काही दहावीच्या द्वितीय भाषेच्या पुस्तकामध्ये आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा भविष्य काळामध्ये आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न टाकलेला आहे. पण आपल्याला काय पाहायचंय की अलंकाराचे वेगवेगळे प्रकार असले तरी या लेखिकेने अलंकार मंजुषा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे पारतंत्र्याच्या काळामध्ये. आता आपल्याला काय बघायचंय की हे शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार, शब्द अलंकाराचे तीन प्रकार आहेत, आपल्याला एकच प्रकार बघायचंय फक्त. आणि अर्थ अलंकाराचे वाळिंबेचं पुस्तक जर तुम्ही वापरत असाल, मोरावाळिंबेचं पुस्तक जर तुम्ही वापरत असाल, बरेच जण पुस्तकं वापरते संदर्भ पुस्तक. विद्यार्थी मित्रांनो माझं तर त्या ठिकाणी की हे पुस्तक आज 25,000 प्रति माझ्या राज्यभर त्या ठिकाणी विद्यार्थी वापरते. पाचवी ते बारावी पर्यंत अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी व्याकरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बहुतेक प्रश्न ज्यांच्याकडे पुस्तक त्या ठिकाणी गेलेलं आहे त्यांच्या लक्षात आलेला असेल का प्रश्न त्या ठिकाणी फिरून फिरून त्या ठिकाणी मूलभूत संकल्पना जर आकलन झालं ना अजिबात त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचं कारण नाही. अगदी सोप्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये की शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे जे मुख्य प्रकार आहेत त्या शब्द अलंकाराचे आठवीचं जर क्रमिक पुस्तक जर पाहिलं तर त्यामध्ये तीन त्या ठिकाणी क्रमिक पुस्तकामध्ये याचे त्या ठिकाणी तसे तीन प्रकार पडतात पण क्रमिक पुस्तकामध्ये दोनच प्रकार आहे. स्कॉलरशिपला एकच प्रकार आहे त्याचा. कसे प्रकार आहेत आपण स्कॉलरशिपला त्या ठिकाणी जो आहे तोच बघणार आहोत. परंतु जाता जाता त्या ठिकाणी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगून जातो मी. जसं एक भगवद्गीतेमध्ये असा एक श्लोक आहे की जिकडे तिकडे पाणीच पाणी जरी असलं ना खरा ज्ञानी माणूस जेवढी ताण लागली तेवढंच पाणी पिते. संस्कृत मध्ये असा श्लोक आहे की यावान अर्थ उद पाने सर्वतो संपलो दोदके तावान सर्वेशी वेदेशु ब्राह्मणस्य विजानतः. ज्ञानी पुरुष जिकडे तिकडे पाणीच पाणी जरी असलं तर जेवढी ताण लागली तेवढंच पाणी पितो. तसं अलंकाराचे वेगवेगळे प्रकार आहे परंतु अभ्यासक्रमात जेवढं आहे ना आपल्याला आपण त्याचाच विचार करणार आहोत. पण जाता जाता एक दोन गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून देतो की या शब्द अलंकाराचे तीन प्रकार कसे तीन प्रकार पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे यमक, दुसरा प्रकार आहे अनुप्रास आणि तिसरा प्रकार आहे श्लेष. आता हे जे दोन प्रकार आहेत ना हे दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी कदाचित तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय जे असतील ना त्या पर्यायामध्ये काही प्रश्नपत्रिका पाहिजे ना मी पर्यायामध्ये हे त्या ठिकाणी शब्द आलेले आहेत. ऑप्शनला शब्द आलेले आहेत. कसे आलेले आहेत प्रश्न मी तुम्हाला सांगतो नंतर तुमच्या लक्षात येईल. आणि अर्थ अलंकाराचा जो प्रकार आहे ना याचे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 22 प्रकार आहे. फक्त आपल्याला दोनच बघायचे त्याच्यापैकी. अर्थ अलंकाराचे 22 प्रकार आहेत. 9वीला वेगळे आहेत, 12वीला वेगळे आहेत, 9वीला रूपक दृष्टांत चेतना गुणोक्ती
हे प्रकार आहेत. 12वीला आनन्वय अतिशयोक्ती अपन होती हे प्रकार आहेत. पुढे पुढे भविष्य काळामध्ये तुम्हाला हे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार अभ्यासायचे आहेत, पण त्यातल्या मूलभूत संकल्पना त्या ठिकाणी जे आहेत ना त्या अगोदर तुम्ही चांगले आत्मसात करा. आता याचे दोन प्रकार आपल्याला कोणते अभ्यासायचे, तर पहिला प्रकार आहे उपमा आणि उत्प्रेक्षा. 22 प्रकारापैकी अर्थ अलंकाराचे आपल्याला दोनच प्रकार आहेत स्कॉलरशिपला. या तीन प्रकारापैकी शब्द अलंकाराचे हे तीन प्रकार आहेत. तीन प्रकारापैकी आपल्याला स्कॉलरशिपला फक्त यमक हाच प्रकार आहे. तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये अनुप्रास अलंकार दिलेला आहे. जाता जाता त्याचे एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगून जाणारच आहे. पण हा प्रकार जो आहे हा प्रकार जरी शब्द अलंकाराचा प्रकार असला तरी हा आपल्याला परीक्षेला नाही, त्यामुळे त्याचा काही विचार करायचा नाही. मग आता हे शब्द अलंकाराचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी पहिला प्रकार जो आहे ना यमक, पहिला प्रकार आहे यमक. पाहूया आपण यमकचं लक्षण, लक्षण आणि उदाहरण आपण पाहूया त्याचे. यमक हा शब्द अलंकाराचा प्रकार आहे. त्याचं लक्षण असं आहे, कवितेच्या चरणाच्या शेवटी शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर जर परत परत येत असेल तर तेथे यमक अलंकार होतो. परत व्याख्या सांगतो तुम्हाला, बहुतेकांची पाठ झालेली असेल पण प्रश्न कसे गुंतागुंतीचे टाकलेले आहेत तो प्रश्न मी तुम्हाला सांगतो. कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर किंवा अक्षराचा समूह पण असू शकतो, एकच अक्षर किंवा अक्षरांचा समूह परत परत येत असेल तर तेथे यमक अलंकार होतो. बघ आता कसं, आता विद्यार्थी मित्रांनो हे जे तीन मुद्दे आहेत ना ते तीन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. याचे तीन प्रकार पाडले ना का यमकचे सुद्धा, आद्य यमक, मध्य यमक आणि अंत्य यमक. आद्य यमक, मध्य यमक आणि अंत्य यमक असे तीन प्रकार पाडलेले आहेत यमकचे सुद्धा. पण आपल्याला एवढ्या खोलात जायचं नाही, परंतु त्यातल्या उदाहरणातलं मर्म समजून घ्या. कधी कधी कवितेच्या चरणाच्या शेवटी एकच अक्षर परत परत येत, कवितेच्या चरणाच्या शेवटी एकच अक्षर परत परत येत. कधी कधी मध्ये पण येत, कधी कधी ठराविक ठिकाणी एका अक्षराची पुनरावृत्ती होते. कसे, एक दोन उदाहरणं तुमच्या पुढे मांडतो मी, मग तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. रामदास स्वामीचे मनाचे श्लोक आहेत. वास्तविक पाद वृत्त हा घटक आहे, वृत्तामध्ये भुजंग प्रयत मध्ये येतात तो भाग आपण नंतर बघणार आहोत. पण इथे यमक कसं साधलेलं आहे, कवितेच्या चरणाच्या शेवटी बघा एकच अक्षर किंवा अक्षरांचा समूह परत परत आलेला आहे, इथं शेवटी आलेला आहे. म्हणून कवितेच्या चरणाच्या शेवटी अक्षर किंवा अक्षरांचा समूह परत परत येत असेल तर त्या ठिकाणी यमक अलंकार होतो. दुसरं उदाहरण पाहूया, ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या बघा तुम्ही. आता विश्वात्मके देवे येने वाग यज्ञ तो शावे तो शोनी
तो शोने मदद द्यावे पसाय दान हे। आता या उदाहरणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, वे 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 मध्ये आलेलं आहे, मध्ये आलेलं आहे। पहिलं उदाहरण पाहिलं कवितेच्या चरणाच्या शेवटी एक अक्षर परत परत आलं होतं, हे उदाहरण पाहिलं याच्यामध्ये मध्ये कवितेच्या चरणाच्या मध्ये त्या ठिकाणी वे 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 परत परत आलेलं आहे। तिथं त्या ठिकाणी यमक अलंकार होतो। तसं ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 9033 ओव्या आहेत, त्या ओव्या त्या ठिकाणी मध्ये यमक साधण्याचा प्रयत्न केला। सगळ्या ओव्या जर बारकाईने पाहिले ना तर तिथे यमक अलंकार साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून या ठिकाणी दुसरं उदाहरण तुमच्या पुढे मांडलेलं आहे। आता तुमच्या ज्या कविता आहेत ना पाठ्यपुस्तकातल्या, त्या पाठ्यपुस्तकातल्या कविता जरी पाहिलं ना तर तुमच्या लक्षात येईल। एक जुन्या अभ्यासक्रमामध्ये एक कविता होती बघा, आला अश्विन अश्विन, आला अश्विन अश्विन, मऊ धुक पांघरून, साज दवाच लिहून, ऊन केशरी पिऊन। शेवटी बघा प्रत्येक चरण त्या ठिकाणी चरण जे आहे ना चरणाच्या शेवटी न न न, आला अश्विन अश्विन, मऊ धुक पांघरून, साज दवाच लिहून, ऊन केशरी पिऊन, न न न न न परत परत आलेलं ते यमक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या पुस्तकामध्ये कधी कधी हाच प्रकार आहे ना इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स म्हणलेलं आहे, त्यामुळे यमक साधणारे शब्द ते तुम्ही शोधत असाल। तसं मराठीमध्ये हा यमक प्रकार की कधी कधी शेवटी एकच अक्षर येतं, कधी कधी मध्ये पण येतं, कधी कधी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला सुद्धा येतं, सुरुवातीला सुद्धा त्याला आद्य यमक म्हटलेलं आहे। बघा एक उदाहरण असं सांगतो मी तुम्हाला, सूर सूर समस्त हिच्या दृढ निश्चये, सूर समस्त हिच्या दृढ निश्चये, सुरस मस्त वदले स्वये, वदले स्वये, सूर समस्त हिच्या दृढ निश्चये, सुरस मस्त वदले स्वये। हा शब्द समूह बघा विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द समूह बघा की यामध्ये की सुरुवातीलाच शब्द अक्षरांचा समूह आहे ना परत परत जसाचे तसाच आले, हा आद्य यमक प्रकार आहे। आद्य यमक सुरुवातीला सुद्धा अक्षर येतात परत तेच तेच। हे जे वाक्य आहे ना किंवा हे जे उदाहरणं आहेत ना पौराणिक उदाहरण, त्या ठिकाणी ग्रंथ जर पाहिले ना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अशी उदाहरणं पाहायला मिळतात आपल्याला। एक मागच्या स्कॉलरशिपला एक प्रश्न आला होता, नल दमयंती स्वयंवर आख्यान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, नल दमयंती स्वयंवर आख्यान या पुस्तकाचे त्या ठिकाणी लेखक कोण आहेत, वामन पंडित, वामन पंडित यांचे हे पंडित कवी आहेत आणि त्यांनी पांडित्य दाखवण्याचा विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि असे उदाहरण जर पाहिलं ना बरेच बघा पुढे भविष्य काळामध्ये तुमच्या निदर्शनात येईल, जो आंबरी उफळता खोर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे, हे जे उदाहरण आहेत पुढे भविष्य काळामध्ये तुम्हाला त्या नल दमयंती स्वयंवर आख्यांमध्ये येणार आहेत। पण या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर कधी कधी सुरुवातीला अक्षरांचा समूह येतो, कधी कधी शेवटी पण येतो आणि कधी कधी मध्ये पण येतो। याच्यावर आता ही सूक्ष्म बारकावा का सांगितलं मी, त्याला कारण असं आहे माझ्याकडे काल एक मुलगी प्रश्नपत्रिका घेऊन आली आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बहुतेकांचं उत्तर चुकलेलं होतं। प्रश्न मी नंतर सांगतो तुम्हाला, कारण प्रश्न जर सांगायला लागलो ना मी तर आपला विषय अंतर होईल, म्हणून प्रश्न नंतर सांगतो मी माझ्या लेक्चरच्या उत्तरार्धामध्ये कसे प्रश्न टाकले जातात ते। तर याच्यामध्ये तीन मुद्दे ध्यानात ठेवा तुम्ही की कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर किंवा अक्षरांचा समूह परत परत येत असेल तर तेथे यमक अलंकार होतो। उदाहरण कोणतं येऊ द्या, उदाहरण कोणतं येऊ द्या, पण लक्षणावरून त्या उदाहरणामध्ये यमक अलंकार आहे की नाही हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला लक्षणावरून ठरवता येईल।
आता हा एक प्रकार झाला यमक अलंकार. आता याच्यानंतर अर्थालंकाराचे जे प्रकार आहेत ना, ते प्रकार समजून घेताना ना विद्यार्थी मित्रांनो दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या दोन गोष्टीवर अर्थ अलंकाराचे सगळे प्रकार अवलंबून आहेत. तत्पूर्वी अजून एक त्या ठिकाणी की जाता जाता शब्द अलंकाराचा अजून एक प्रकार तुमच्या अभ्यासक्रमात आहे, तुमच्या अभ्यासक्रमात आहे, तो आठवीच्या अभ्यासक्रमात आहे, पण कदाचित त्या ठिकाणी पर्यायामध्ये जर आला तर तुम्हाला तो बाद करता आला पाहिजे, बाजूला ठेवता आला पाहिजे. तो प्रकार कोणता आहे? अनुप्रास अलंकार आहे त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये, तुम्ही काही उदाहरणही त्याचे अभ्यासलेले असतील. अनुप्रास अलंकार अभ्यासक्रमात आहे तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये. त्याच अनुप्रास मध्ये आणि यमक मध्ये फरक काय आहे? तर यमक मध्ये कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर येतं आणि अनुप्रास मध्ये ना जास्तीत जास्त वेळेस एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. एखादं उदाहरण असेल ना ते कवितेतलं असू द्या, गद्यातलं असू द्या, नाही तर पद्यातलं असू द्या, पण ते उदाहरणामध्ये एकच अक्षर परत परत येत आणि ते कानाला ते नाद माधुरी आहे ना ते कानाला गोड वाटत. बघा माऊलींचे काय अभंग आहे, रुणु जुनु रे भ्रमरा, याच्यामध्ये रच पुनरावृत्ती झालेली, नच पुनरावृत्ती, कानाला गोड वाटत ते. मग काही उदाहरण सुद्धा गद्यात कसे येतात, एक गमतीदार उदाहरण मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगताना, तर मी असे गमतीदार उदाहरण सांगतो ना की विद्यार्थी पोट धरून असतात. एक दोन उदाहरण तुमच्या पुढे सांगतो मी. मंगळवारी महाशिवरात्रीच्या मध्यरात्री मामांनी मामीला माडीवर मार मार मारले. मंगळवारी महाशिवरात्रीच्या मध्यरात्री मामांनी मामीला माडीवर मार मार मारले, वाक्य जर बघितलं ना मची पुनरावृत्ती झालेली आहे. दुसरं एक उदाहरण बघा, पारनेरच्या पाटलाच्या पोरीच्या पायातले पैदल पाथर्डीच्या पारद्याच्या पोराने पळवले, पची पुनरावृत्ती झालेली आहे. पेटविले पाशानं पठारावरती शिवबांनी गरिबांच्या गळ्यामध्ये गाजे संतांची वाणी, पची पुनरावृत्ती आली, गची पुनरावृत्ती झाली. या अनुप्रास अलंकारामध्ये जास्तीत जास्त वेळेस एक अक्षर येतं आणि यमक अलंकारामध्ये कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्य किंवा ठराविक ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होते. हा दोन्ही मधला फरक आहे आणि हा दोन्ही मधला फरक तुम्ही चांगला लक्षात ठेवा. आता हा हे जे प्रकार आहेत हे प्रकार शब्द अलंकाराचे आहेत. आता अर्थ अलंकाराचे जे प्रकार आहेत ना वेगवेगळे आपण ते पाहू, पण ते प्रकार पाहताना ना दोन गोष्टी तुम्हाला अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या दोन गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या दोन गोष्टी आहेत बघा आपण. अर्थ अलंकार विद्यार्थी मित्रांनो याचे प्रकार अनेक आहेत. आपल्याला सगळेच अर्थ अलंकाराचे प्रकार बघायचे नाहीत, याचे जवळजवळ 22 प्रकार आहेत अर्थ अलंकार. आपल्याला दोनच प्रकार पाहिजे, पण अर्थ अलंकाराचे जेवढे प्रकार आहेत ना ते प्रकार समजून घेताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की ज्या दोन गोष्टीमुळे अर्थ अलंकाराच्या जो प्रकारांचा पसारा आहे ना सगळा त्या दोन गोष्टीवर भर पडलेला आहे, त्याच्यावर आधारलेला आहे सगळा. त्या दोन गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट आहे उपमेय आणि उपमान. उपमेय आणि उपमान ह्या दोन गोष्टी कळाल्या ना त्यांना अर्थ अलंकाराचे वेगवेगळे प्रकार समजायला वेळ लागत नाही, पण ह्या दोन गोष्टी कळाल्या पाहिजेत. मग उपमेय कशाला म्हणायचं? ज्याची तुलना केलेली असते ना किंवा ज्याचं वर्णन केलेलं असतं ना, तुलना किंवा वर्णन केलेले असते ना त्याला उपमेय म्हणतात. या अलंकाराचे प्रकार नाही तर का अलंकाराचे अर्थ अलंकाराचे प्रकार समजून घेण्यासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या दोन गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट उपमेय. उपमेय कशाला म्हणतात? तर ज्याची तुलना केलेली असते किंवा ज्याचे वर्णन केलेले असते ना त्याला उपमेय म्हणतात. आणि उपमान कशाला म्हणतात? ज्याच्याशी तुलना केलेली असते, ज्याच्याशी तुलना केलेली असते किंवा वर्णन केलेले असते
त्याला उपमान म्हणतात. कधी कधी तुम्हाला उदाहरण देतील, त्यातलं उपमेय उपमान ओळखायला लावतील. कशाही पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न टाकला जाऊ शकतो, पण हे सगळे बारकावे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आले पाहिजेत. म्हणून उपमेय ज्याची तुलना केलेली असते किंवा ज्याचे वर्णन केलेले असते त्याला उपमेय म्हणतात, आणि ज्याच्याशी तुलना किंवा वर्णन केलेली असते ना त्याला उपमान म्हणतात. आणि ह्या दोन गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये क्रमिक पुस्तक जर पाहिलं ना, अलंकाराचे वेगवेगळे त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि चौकट दिलेली आहे, आणि त्या चौकटीमध्ये उपमेय लावलेलं आहे, उपमान लावलेलं आहे, अलंकार ओळखायला लावलेलं आहे. आणि अजून एक मुद्दा आहे, समान धर्म. कारण अर्थ अलंकाराचे जे प्रकार आहे ना ते साधर्म्यावर आधारलेले आहेत. उपमेय आणि उपमान याच्यातलं साधर्म्य, समान धर्म, सारखेपणा याच्यावर आधारलेले समान धर्म. कधी कधी ज्याची तुलना केलेली असते, ज्याच्याशी तुलना केलेली असते, याच्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी सारखेपणा दाखवलेला, गुण वर्णन केलेला असतो, काहीतरी धर्म वैशिष्ट्य सांगितलेलं असतं. आणि ते वैशिष्ट्य सांगितलेलं असतं ना की काही शब्द आहेत, साम्यवाचक शब्द ज्यांना म्हटलेलं आहे, ते साम्यवाचक शब्दावरून अलंकार कोणताही असू द्या, त्या साम्यवाचक शब्दावरून आपल्याला लगेच ओळखता येतो की हा उपमा अलंकार आहे की नाही, हा उत्प्रेक्ष अलंकार आहे की नाही, हे आपल्याला लगेच ठरवता येतं. पण साम्यवाचक शब्द आपल्या लक्षात आले पाहिजेत. म्हणून अर्थ अलंकाराचे प्रकार समजून घेताना अगदी हे दोन मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा, की जेणेकरून आपलं त्या ठिकाणी अलंकार चुकणार नाही. आता आपण अर्थ अलंकाराचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराकडे त्या ठिकाणी थोडीशी माहिती पाहूया. अर्थ अलंकाराचा त्या ठिकाणी प्रकार आहे पहिला उपमा. उपमा दोन गोष्टीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. काय व्याकरणकाराने अशी व्याख्या केलेली, काही नाही थोडीशी बदल केलेला आहे. काय बदल केलेलं आहे, काही त्यांनी म्हटलेलं आहे उपमेय आणि उपमान यामध्ये चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. दोन गोष्टी म्हणजे कोणत्या दोन गोष्टी, पहिली म्हणजे उपमेय आणि दुसरी म्हणजे उपमान. ज्याचं वर्णन करायचंय ते आणि ज्याच्याशी वर्णन करायचंय ते, या दोन गोष्टी, दोन गोष्टीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. वेगवेगळे उदाहरण आहेत, आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं एक उदाहरण आहे, मुंबईची घरे मात्र लहान. मुंबईची घरे मात्र लहान, कबूतरांच्या फुराड्यांसारखे. मुंबईची घरे मात्र लहान, कबूतरांच्या फुराड्यांसारखे. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कि वर्णन कशाचं केलेलं आहे, कशाचं केलेलं आहे, साम्यवाचक शब्द कोणता आहे आणि समान धर्म दोन्ही मध्ये कोणता आहे, हे चारही मुद्दे आपल्याला लक्षात आले पाहिजेत. पहिली गोष्ट की वर्णन कशाचं केलं, मुंबईच्या घराचं केलेलं आहे. मुंबईच्या घराचं केलेलं आहे. मुंबईची घरे कशी असतात, ज्याने अनुभव घेतलेला असेल त्याला माहिती असेल की एक त्या ठिकाणी असे काही छोटे छोटे त्या ठिकाणी खोले बनवलेले असतात ना, कशा, कबूतरांच्या खुराड्यांसारख्या. कशा, मुंबईच्या घराचं वर्णन केलेलं आहे, कशाचं केलेलं आहे, कबूतरांच्या खुराड्यांचं केलेलं आहे. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे, सारखी. सारखी हा साम्यवाचक शब्द आहे. हा जो अलंकार आहे ना, उपमा अलंकार, याचे काही साम्यवाचक शब्द आहेत ना, ते साम्यवाचक शब्द तुम्ही पाठच करून ठेवा. कोणते साम्यवाचक शब्द आहेत बघा, की सारखा, सारखा, सारखी, सारखे, प्रमाणे, जेवी,
जसा सम समान गत परे हे साम्यवाचक शब्द आहेत. सम समान सारखा सारखी सारखे गत प्रमाणे जेवी जसा हे साम्यवाचक शब्द आहेत. आणि हे साम्यवाचक शब्द जर उदाहरणात आले ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तिथं उपमा अलंकार समजायचा. मग आता या ठिकाणी आपण जर वेगवेगळे उदाहरण पाहिले ना, त्याच्यामध्ये साम्यवाचक शब्द आपल्या लक्षात येतोय. इथं सारखे शब्द आलेला आहे, सारखे शब्द आलेला आहे, सारखे शब्द साम्यवाचक शब्द आले ना. पहिली गोष्ट, इथं अलंकार उपमा आहे, उपमा अलंकार आहे. मग उपमेय उपमान काय आहे, कशाचं वर्णन केलेलं आहे, मुंबईच्या घराचं केलेलं आहे, कशाचं केलेलं आहे, कबूतरांच्या खुरड्यांचं केलेलं आहे. आणि समान धर्म कोणता आहे, लहान, दोन्ही लहान आहेत, मुंबईची घरं लहान आहेत, कबूतरांचे खुरडे लहान आहेत. लहान हा समान गुण दोन्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून हे दोन तीन गोष्टी आपल्या लगेच लक्षात आल्या पाहिजेत. अजून दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगतो मी. दुसरं उदाहरण आहे, सविताचे अक्षर, सविताचे अक्षर मोत्यासारखे आहे, सविताचे अक्षर मोत्यासारखे आहे. बघा समान, त्या ठिकाणी साम्यवाचक शब्द सारखे आलं, सारखे साम्यवाचक शब्द आहे, उपमा अलंकार आहे, वर्णन कशाचं केलंय, त्या ठिकाणी काय काय विद्यार्थी पटापट उत्तर त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी सांगत असतील की हा इथं वर्णन कशाचं केलंय, सविताचे अक्षराचं केलंय वर्णन, कशाचं केलंय, मोत्याचं केलंय, उपमेय अक्षर आहे, उपमान मोती आहे, समान धर्म, समान धर्म दोन्ही मध्ये साम्यवाचक शब्द सारखे आहे, पण समान धर्म कोणता आहे, दोन्ही सुंदर आहेत, दोन्ही चांगले आहेत, समान धर्म आहे दोन्ही मध्ये. दुसरे पाहूया, रेखा मावशीचे पाय, रेखा मावशीचे पाय झऱ्याच्या झऱ्याच्या स्वच्छ पाण्यासारखे, रेखा मावशीचे पाय झऱ्याच्या स्वच्छ पाण्यासारखे, सारखे शब्द आलाय. अलंकार उपमा आहे, वर्णन कशाचं केलंय, रेखा मावशीच्या पायाचं केलंय, कशाचं केलंय, झऱ्याच्या पाण्याचं केलेलं आहे. म्हणजे उपमेय उपमान हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे, आणि अलंकारही आपल्याला त्यातला कोणता आहे ना तो ओळखता आला पाहिजे. अजून एक दोन उदाहरण पाहूया आपण. पुस्तकात उदाहरण आलेलं आहे, गत आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळ माया तुझी आम्हावरी राहू दे. एक मराठी पिक्चर आहे, पुस्तकात उदाहरण आलेलं आहे, ते मराठी पिक्चर आहे, मला वाटतं साधी माणसं पिक्चर आहे. आणि त्या पिक्चर मधलं गाणं आहे, आयरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे, आभाळ गत माया तुझी आम्हावरी राहू दे. इथं गत शब्द आलेला आहे, गतही शब्द येतो कधी कधी, उपमा अलंकार आहे. त्यानंतर अब्दुल, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना, तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. सारखा शब्द आलेला आहे, साम्यवाचक शब्द सारखा आहे, वर्णन कशाचं केलेलं आहे, अब्दुलचं केलेलं आहे, अब्दुलचं वर्णन केलेलं आहे, कशाचं केलेलं आहे,
देवदूत असे केलेलं आहे, उपमेय अब्दू नाही, उपमान देवदूत आहे, सारखा साम्यवाचक शब्द आहे, यावरून अलंकार उपमा आहे. उदाहरण कोणतं येऊ द्या, काही काही त्या ठिकाणी हे जे शब्द आहेत ना हे साम्यवाचक शब्द आपल्या पाहिले ना आपण की त्याच्यावरून अलंकार आपल्याला निश्चित करता येतो. जर तुम्हाला उपमेय उपमान विचारलं तर तुम्हाला विचार करावा लागेल, वर्णन कशाचं केलंय कशाचं केलंय. समान धर्म विचारलं तर दोन्हीमध्ये सारखेपणा काय आहे तोही आपल्याला सांगता आला पाहिजे. हा अलंकाराचा अर्थ अलंकाराचा हा पहिला प्रकार तुमच्या पुढे मी मांडलेला आहे. दोन प्रकारापैकी उपमा हा पहिला प्रकार आहे. आता दुसरा एक प्रकार अभ्यासक्रमामध्ये आपल्या समाविष्ट केलेला आहे, तो दुसरा प्रकार कोणता आहे पाहूया आपण. दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा हा जो शब्द आहे ना, या शब्दाचा अर्थच आहे कल्पना. उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ आहे कल्पना. माणूस हा कल्पना प्रधान आहे, माणूस हा कल्पना प्रधान आहे. काही काही माणसं त्या ठिकाणी बसल्या बसल्या काय कल्पना करतील ना सांगताच येत नाही. आणि जिथं कल्पना केलेली असते ना, कल्पना करताना शब्द सुद्धा बघा कसे येतात, जणू जणू काय, गमे, वाटे, भासे, हे शब्द येतात कल्पना करताना. आणि कल्पना करताना हे शब्द आले की त्या ठिकाणी समजायचं उत्प्रेक्षा अलंकार आहे. उत्प्रेक्षा अलंकार आहे. काय कल्पना केलेली असते त्याचं लक्षण काय आहे, उपमेय उपमेय हे जणू उपमानच आहे. उपमेय हे उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते. बघा उपमेय शब्द ध्यानात ठेवा, ज्याचं वर्णन करायचंय ते, ज्याचं वर्णन करायचंय ते, ज्याचं वर्णन करायचंय ते आहे ना, जणू काय ज्याच्याशी वर्णन करायचंय ना तेच आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, असं वर्णन केलेलं असतं, तिथं उत्प्रेक्षा अलंकार होतो. पहिली गोष्ट उत्प्रेक्षा शब्दाचा अर्थ ध्यानात ठेवा. उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ आहे कल्पना. आणि जिथे कल्पना केलेली असते, कल्पना कोणती केलेली असते, उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, तसं उदाहरणामध्ये वर्णन केलेलं असतं, तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. कशी कल्पना केलेली असते पाहूया आपण, उदाहरण पाहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये आहे ना विद्यार्थी मित्रांनो, की साम्यवाचक शब्द जसे उपमा अलंकारात आहे ना, सम समान सारखा सारखी सारखे गत प्रमाणे जेवी हे शब्द जसे उपमा अलंकारात येत होते ना, तसे उत्प्रेक्षा अलंकारात आहे ना जणू जणू काय, गमे, वाटे, भासे, की, जणू जणू काय, गमे, वाटे, भासे, की हे जे शब्द आहेत ना, हे शब्द आले ना की तिथं समजायचं इथं कल्पना केलेली आहे आणि इथं उत्प्रेक्षा अलंकार आहे. हे दोन्ही मध्ये तुम्ही फक्त त्या ठिकाणी या दोन अलंकाराच्या बाबतीमध्ये फसू नका, उपमा आणि उत्प्रेक्षा. उपमामध्ये साम्यवाचक शब्द आता सांगितले मी ती पाठ करून ठेवा, आणि उत्प्रेक्षा अलंकारामध्ये ना हे साम्यवाचक शब्द आहेत, हे साम्यवाचक शब्द आले ना की त्या ठिकाणी समजायचं की इथं उत्प्रेक्षा अलंकार आहे. कसे, हे दोन तीन उदाहरणं मी तुमच्या पुढे मांडतो. एक पहिलं उदाहरण आहे, ती गुलाबी उषा, ती गुलाबी उषा म्हणजे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे या ठिकाणी पाहिलं ना आपण जणू हा शब्द आलेला आहे, कल्पना केलेली आहे. वर्णन कशाचं केलंय? बऱ्याच जणांना शब्दाचे अर्थ सुद्धा कळणं गरजेचं आहे. शब्दाचे अर्थ जर कळले नाही ना अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. शब्दाचे अर्थ सुद्धा अलंकार समजून घेताना कळणं गरजेचं आहे की या ठिकाणी गुलाबी उषा आणि परमेश्वराचे प्रेम. गुलाबी उषा म्हणजे काय? रम्य पहाट. उषा म्हणजे त्या ठिकाणी पहाटची वेळ, सकाळची वेळ. मग हे पहा सकाळची वेळ आहे ना, जणू काही परमेश्वराचं प्रेमच आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच. जणू दुसरं उदाहरण पाहू. हा आंबा जणू साखरच आहे. जणू शब्द आलाय, वर्णन कशाचं केलंय? आंब्याचं केलंय. कशाचं केलंय? साखरेचं केलंय. उपमेय आंबा आहे, उपमान साखर आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे. ज्याचं वर्णन करायचंय ते जणू ज्याच्याशी वर्णन करायचे तेच आहे. म्हणून उत्प्रेक्षा कल्पना केलेली आहे, म्हणून उत्प्रेक्षा अलंकार आहे. आणि या ठिकाणी जणू हा शब्द आलेला आहे, यावरून कल्पना केलेली त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. दुसरं उदाहरण पाहूया. तुमच्या पुस्तकात एक कविता आहे बघा, आणि हे उदाहरण काही प्रश्नपत्रिकेत आलेलं आहे. बलाकमाला उडता बासे कल्पसुमांची कल्पसुमांची माळची ते बलाकमाला उडता बासे कल्पसुमांची माळची ते. तुमच्या पुस्तकात कविता आहे, कोणती कविता आहे? श्रावण मास. कवी कोण आहेत तेही तुम्हाला माहिती असतील, कारण त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ते टोपण नाव आहे त्यांचं, बालकवी. बालकवी हे टोपण नाव आहे. टोपण नावाचा लेखक, त्यांची टोपण नाव, हे सुद्धा तुम्ही चांगले पाठ करून ठेवा. पुस्तकांची काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत, कथा कादंबऱ्या, त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जातो. लेखकांची टोपण नावं त्यांच्यावरही प्रश्न विचारला जातो. ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी तर माझ्या विद्यार्थ्यांना एवढं बारकावे सांगतो ना. आता साधारणतः तुम्ही त्या ठिकाणी यांचं त्या ठिकाणी नाव पूर्ण लगेच तुम्हाला काही आठवलं असेल, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी या टोपण नावाने ओळखले जातात. बालकवी या टोपण नावाने का ओळखले जातात? आता तुमच्याजवळ काही पालक बसलेले असतील, बरेच जण त्या ठिकाणी कान देऊन ऐकत असतील, पण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी माहित नसेल की हे बालकवी नाव आहे बालकवी, पण का ओळखलं जातं त्याचं कारण माहित नसेल. जाता आता सांगून जातो मी की 1907 साली जळगावला कवी संमेलन होते. 1907 साली जळगावला कवी संमेलन होते आणि त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते मेजर जनरल कीर्तिकर. मेजर जनरल कीर्तिकर त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला बालकवी सहावीला होते. नगरलाही बालकवी राहिले नाहीत बरं का. नारायण वामन टिळकांच्या घरी, नारायण वामन टिळकांची समाधी न्यूयॉर्क कॉलेजला कब्रस्थान आहे तिथं आहे, ती ध्यानात ठेवा. नारायण वामन टिळकांना रेव्हरंट म्हटलं जात, द ख्रिश्चन धर्मगुरु होते ते. आणि त्यांच्या घरी बालकवी होते. ते पुन्हा जळगावला गेले, त्यांच्या भागात गेले. तिथं सहावीला असताना त्यावेळेला बालकवी तुमच्यापेक्षाही 2 वर्षांनी लहान होते, त्यावेळेला स्टेजवर गेले आणि स्टेजवर जाऊन एक कविता म्हटलेली होती.
ती कविताही सांगून जातो मी तुम्हाला. ती कविता अशी होती, अल्पमती मी बालक नेने काव्यशास्त्र उत्पत्ती, कविवर्यांनो मदीय बोबडे बोल स्मरा चित्ती, कविवर्यांनो मदीय बोबडे बोल स्मरा चित्ती. विद्यार्थी मित्रांनो, एवढासा लहान मुलगा, 6वीला असणारा मुलगा, तो स्टेजवर जातोय आणि चांगल्या चांगल्या पंडितांना लाजविला अशी कविता म्हणतोय हे मेजर जनरल कीर्तिकर यांनी पाहिलं आणि त्यांनी या लेखकाला बालकवी म्हणून संबोधलं आणि तेव्हापासून ते आयुष्यभर बालकवी झालेले आहेत. आणि त्यांची श्रावण मास नावाची कविता आहे आणि श्रावण मास तुमच्या अभ्यासक्रमात असलेली कविता, त्या कवितेमधलं हे उदाहरण आहे. इथं भाषे हा शब्द आलेला आहे, कल्पना केलेली आहे. कशाची कल्पना केलेली? बलाकमाला म्हणजे बगड्यांची रांग. संध्याकाळच्या वेळेला बगड्यांची रांग आकाशामध्ये उडत असते. बालकवीने कशी कल्पना केलेली बघा, की संध्याकाळच्या वेळेला बगड्यांची रांग आकाशामध्ये उडत असते. बालकवीनं ती कल्पसुम, कल्पसुम म्हणजे कल्पवृक्षाची फुलं, जणू काही ती कल्पवृक्षाची फुलंच आहेत, कल्पवृक्षाच्या फुलाची माळच आहे अशी त्या ठिकाणी कल्पना बालकवीने केलेली आहे. वर्णन कशाचं केलं? बगड्यांच्या रांगेचं केलेलं. कशाचं केलं? कल्पसुमांच्या माळेचे केलेलं आहे. उपमेय बलाकमाला, उपमेय हे उपमान नसून, उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. मला वाटतं बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं असेल एक हे उदाहरण. एक गमतीदार कविता मी जाता जाता तुम्हाला सांगून जातो, उत्प्रेक्षा अलंकारातली आहे. ती कविता अशी आहे, किती माझा कोंबडा मजेदार, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी शिरोभागी तांबडा तुरा हादे, शिरोभागी तांबडा तुरा हादे, जणू जास्वंदी फूल उमलले, अर्धपायी पांढरेशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमलले. या ठिकाणी जणू शब्द आलेला आहे, जणू गमे ते उत्प्रेक्षा कल्पना करताना शब्द येतात आणि ते कल्पना केलेली, जणू जास्वंदी फुल उमलले, शिरोभागी तांबडा तुरा हाले. कोंबडा जो असतो ना, कोंबड्याच्या डोक्यावरती तुरा असतो, तो तुरा जणू काही जास्वंदीचं फुलच आहे, उमललेलं जास्वंदीचं फुलच आहे, कल्पना केलेली आहे. विहंग, विहंग याचा अर्थ पक्षी, जणू काही तो पक्ष्यातला मोठा फौजदार आहे, बडा फौजदार, पक्ष्यामधला तो मोठा फौजदार आहे अशी कल्पना कवीने केलेली आहे. म्हणून या ठिकाणी हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. असे तीन अलंकार आपण पाहिलेले आहेत. परत मी त्या ठिकाणी काही प्रश्न तुमच्या पुढे टाकणार आहे, तुम्हाला सांगणार आहे, कारण एनसीईआरटीला स्कॉलरशिपचा प्रश्न संच तयार करताना बरेचसे प्रश्न माझ्याकडे जवळ आहेत, पण जेवढे तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील एक नमुना दाखल म्हणून तेवढे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
प्रश्न असा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील पैकी कोणता अलंकार, खालीलपैकी कोणता अलंकार फक्त पद्यात असतो? खालीलपैकी कोणता अलंकार फक्त पद्यात असतो? पर्याय दिलेले आहेत अनुप्रास, दुसरा पर्याय दिलेला आहे यमक, तिसरा पर्याय दिलेला आहे उपमा आणि चौथा पर्याय दिलेला आहे उत्प्रेक्षा. खालीलपैकी कोणता अलंकार फक्त पद्यात असतो? विद्यार्थी मित्रांनो, उत्प्रेक्षा अलंकार आता सांगितलेला आहे मी. उत्प्रेक्षा अलंकार गद्यात पण असतो आणि पद्यात पण असतो. त्यानंतर उपमा अलंकार, उपमा अलंकार सुद्धा गद्यात पण असतो आणि पद्यात पण असतो. त्यानंतर अनुप्रास अलंकारही तुम्हाला संनिदर्शनास आणतो, कारण कधी कधी बाद पद्धती वापरावी लागते, बाजूला सरकावं लागतं, नाही ना, संसर्ग बाजूला. अनुप्रास अलंकार पण गद्यात पण आहे आणि पद्यात पण आहे, पण यमक अलंकार आहे ना, हा यमक अलंकार फक्त पद्यात असतो, तो गद्यात कधीच नसतो. म्हणून असे काही बारकावे आहेत ना की ती तुम्ही त्या ठिकाणी नोंद करत चला त्याची. पुढचा उदाहरण त्या ठिकाणी सांगतो. काठाजवळील पाण्यावर जणू काळी सायच आली होती. वरील अलंकार ओळखा, या वाक्यातील अलंकार ओळखा. आता जे खुणा सांगितलेले आहे तुम्हाला उपमा अलंकाराच्या, उत्प्रेक्षा अलंकाराच्या, ते तुम्ही लिहून घेतलेले असतील किंवा तुमच्या पाठही असतील, पण या ठिकाणी जणू हा शब्द आलेला आहे. आणि जणू हा शब्द आलाय ना, तिथं कल्पना केलेली आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातलंच उदाहरण आहे की काठाजवळील पाण्यावर जणू काळी सायच आली होती. कल्पना केलेली आहे, जणू हा शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. त्यानंतर एक उदाहरण तुमच्या पुस्तकात असं आलेलं आहे. भुके झाल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार. भुके झाल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार, एक कविता आहे. त्या कवितेचं उदाहरण आहे. येता पावसाच्या धारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप. ती कविता आहे. त्या कवितेतलं तुमच्याच पुस्तकात उदाहरण आलेलं आहे की भुके झाल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार. या ठिकाणी सम शब्द आलाय. साम्यवाचक शब्द उदाहरणामध्ये कोणता आलेला आहे तो बारकाईने लक्षात ठेवायचा. सम, समान, सारखा, सारखी, सारखे हे साम्यवाचक शब्द जर आले ना, तर त्या ठिकाणी उपमा अलंकार आहे. इथं उपमा अलंकार आहे. वर्णन कशाचं केलेलं आहे? कधी कधी ना बऱ्याच जणांना, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तर आता आठवीला आहात, पण हे प्रकार आहेत ना उपमेय उपमान ओळखायला. आता नववीला पण दोन मार्काला आहे, बारावीला पण आहे. नववीला पण हा घटक आहेत, प्रकार वेगळे आहेत, पण मुद्दे हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. उपमेय ओळखता आलं पाहिजे, उपमान ओळखता आलं पाहिजे. या उदाहरणामध्ये उपमेय काय आहे, तर उपमेय शिवाराचं वर्णन केलेलं आहे. शिवार कसं आहे, ज्या वेळेला मृग नक्षत्राचा पाऊस येतो ना, त्या मृग नक्षत्राचा पाऊस येताना शिवार कसं असतं, भुके जर लहान मुलं असतं ना,
जसं भूक लागल्यानंतर ते तोंड पसरतं ना, तसंच या शिवाराचं वर्णन केलंय. शिवार कसं आहे, भुके झाल्या तान ह्या सम, तान ह्या मुलाचं वर्णन केलं, तान ह्या शिवाराचं वर्णन केलेलं आहे. कशाचे केलेलं आहे, तान ह्या मुलाशी केलेलं आहे, कल्पना केलेली आहे, कल्पना केलेली आहे. आणि त्या ठिकाणी समशब्द आलेला आहे, सॉरी समशब्द आलेला आहे. समशब्द आलाय ना म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार आहे. उपमा अलंकार, सम समान सारखा सारखी हे शब्द आले उपमा अलंकार देतात, म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार आहे. साम्य दाखवलेले, चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेलं आहे शिवाराचं आणि तान्ह्या मुलाचं. उपमेय आणि उपमान या दोन घटकामध्ये चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असतं. तेव्हा दोन वस्तूमध्ये चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. आणि उपमा अलंकारामध्ये सम समान सारखा सारखी सारखे गत प्रमाणे जेवी हे साम्यवाचक शब्द येतात. आणि हे साम्यवाचक शब्द आले की त्या ठिकाणी समजायचं की उपमा अलंकार आहे. अजून एक उदाहरण सांगतो. असेल तेथे वाहत, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. अलंकार ओळखा. साम्यवाचक शब्द कोणता आलेला आहे तो बघा. सारखी शब्द आलेला आहे आणि सारखा सारखी सारखी हे शब्द आले की त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. हे सूक्ष्म बारकावे तुम्ही टिपत असाल आणि हे सूक्ष्म बारकाव्यावरून अलंकार या घटकावरचा कसाही प्रश्न जरी आला, लक्षणं सुद्धा पाठ करून ठेवा. कधी कधी विद्यार्थी काय करतात, उदाहरणं पाठ करतात, उपमेय उपमान सांगतात, परंतु त्याचं नेमकं लक्षण काय आहे ना, ते लक्षण त्यांचं पाठ नसतं. लक्षणावरून सुद्धा त्या ठिकाणी काही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला वाटतंय की माझं आजचं दुसरं लेक्चर आहे. कदाचित 1 तारखेनंतर तुम्हाला सांगतो की मी प्रमोशन वरती त्या ठिकाणी जाणार आहे. 2 वेळेला मला त्या ठिकाणी या शिक्षण विभागाने तुमच्या समोर हे मुद्दे मांडण्याचा त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. मी कुलट मॅडमचे किंवा संयोजक कोणी असेल त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री रंगनाथ सुंबे सरांनी आपल्याला अलंकाराबाबत सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे श्री महेश सुर्डे सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर, श्री रवी भापकर सर, हे आमची जी तंत्रस्नेही टीम आहे यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आपण थांबूया तिथे. धन्यवाद सर्वांना. थँक्यू. ओके, धन्यवाद.